नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 जे बजेट सादर केलं आहे, या बजेटच्या वरती काही थोड्याफार प्रमाणात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर ह्या बजेटपेक्षाही आपल्यासाठी महत्वाचं जे आहे ते मार्केट आहे, आणि मार्केट आज कशा पद्धतीने रिॲक्ट झालं, बजेटमध्ये अशी कुठली गोष्ट होती की जी गोष्ट मार्केटला समजल्यानंतर मार्केट एवढं सरप्राईज झालं आणि मार्केटमध्ये एक प्रचंड मोठी रॅली जी आहे ती आली, नेव्हर बिफोर रॅली आहे. जसं की निर्मला सीतारामन यांनी ज्यावेळेला बजेटचं प्रेझेंटेशन तयार करायला सुरुवात केली होती पाठीमागच्या महिन्यापूर्वी, काय केलं त्यांनी, कामाला सुरुवात केलेली होती. म्हणजे हे बजेट वगैरे तयार करण्याची त्याची लेंदी प्रोसेस असते आणि खूप कॉन्फिडेन्शियल प्रोसेस असते. त्याच्या अगोदर एक त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं, नेव्हर बिफोर 100 इयर बजेट असेल असं त्यांनी काय सांगितलं होतं त्या ठिकाणी. मग तेव्हापासूनच मार्केटमधले बरेच सेंटिमेंट असतील, मार्केटमधले बरेच प्लेयर असतील, किंवा स्टॉक मार्केट संदर्भात किंवा इकॉनॉमी संदर्भात ज्या लोकांना आवड आहे अशी सर्व लोक वाट बघत होती ह्या बजेटमध्ये असं काय असेल की बाबा नेव्हर बिफोर 100 इयर म्हणजे पाठीमागच्या 100 वर्षातलं बजेट असणार नाही असं बजेट आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि हीच अपेक्षा होती मला देखील, किंवा बऱ्याच जाणकारांना हीच अपेक्षा होती की मार्केट जे आहे त्यात डेफिनेटली चांगल्या पद्धतीने रिॲक्ट करणार आहे. आणि मी सकाळी देखील ट्विटरवर टाकलं होतं की निर्मला सीतारामन कॅन्डल जे आहे आज तयार होणार आहे. आणि ह्याच्या अगोदर एकदा निर्मला सीतारामन कॅन्डल जे आहे ती काय झाली होती त्या ठिकाणी तयार झाली होती. बघा ही निर्मला सीतारामन कॅन्डल काय आहे, तुम्ही जर टेक्निकल अनालिसिसचा स्टडी केला असेल, अभ्यास केला असेल, तर तुम्ही बघितलं असेल की ह्या कॅन्डल तुम्हाला स्क्रीनवर काय होतात या ठिकाणी दिसतात, अशी एक सेम कॅन्डल जे आहे आज जशी कॅन्डल तयार झाली ना मार्केटमध्ये, सेम अशी एक कॅन्डल जी आहे ती निर्मला सीतारामन यांनी 2019 20 नोव्हेंबरला ही कॅन्डल काय केली होती, सॉरी 20 सप्टेंबरला ही कॅन्डल जी आहे ती मॅडमनी या ठिकाणी तयार केली होती. ही जी कॅन्डल आहे ह्याला काय म्हटलं जातं, निर्मला सीतारामन कॅन्डल जी आहे ती 1 असं म्हटलं जातं. आणि आज जी कॅन्डल तयार केली निर्मला सीतारामन 2 कॅन्डल जी आहे ती काय केली मॅडमनी तयार केली लक्षात असू द्या. मग असं कुठलं अनाउन्समेंट केलं होतं, आता ही कॅन्डल जी तयार झाली होती 20 सप्टेंबर 2019 जी कॅन्डल तयार झाली ती कॅन्डल कशाच्या बेसवर तयार केली होती, तर तिथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे, फायनान्स मिनिस्ट्री जे आहे, यांनी कॉर्पोरेट टॅक्स जे आहे ते कट केले होते. आणि हे कॉर्पोरेट टॅक्स कट केल्यानंतर नेक्स्ट 2 जे आहे ते हेवीली मार्केट जे आहे शूटअप झालं होतं, हेवी बाईंग मार्केटमध्ये आलेलं होतं हे लक्षात असू द्या. आणि त्यानंतर आज परत बजेट जे आहे गव्हर्नमेंटने जे सादर केलं निर्मला सीतारामन यांनी, आणि ह्या बजेटमध्ये देखील सेम असेच कॅन्डल जे आहे ह्या कॅन्डलचं काय झालं या ठिकाणी रिपिटेशन झालेलं आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे नेव्हर बिफोर बजेट जे आहे ते स्टॉक मार्केटसाठी तरी झालेलं आहे, तुमच्यासाठी होऊ द्या अगर न होऊ द्या, कोणाला किती टॅक्समध्ये सवलत मिळाली, शेतकऱ्यांना किती फायदा झाला, सिनियर सिटीजनना किती फायदा झाला, इन्फ्रास्ट्रक्चरला किती फायदा झाला, हाऊसिंग सेक्टरला किती फायदा झाला, एज्युकेशन सेक्टरला किती फायदा झाला, फायदा कुणाला झाला हे बघण्यापेक्षा स्टॉक मार्केटला इतका काय फायदा झाला की स्टॉक मार्केट जे आहे ते तुम्हाला नवल वाटेल, पाठीमागच्या 20 वर्षात हायएस्ट रेकॉर्ड ब्रेक तेजी जे आहे ती आज स्टॉक मार्केटमध्ये आले. पाठीमागच्या 20 वर्षात कधीही बजेटच्या दिवशी किंवा बजेटच्या नेक्स्ट डेला मार्केटने ह्या पद्धतीनं रिॲक्ट केलं नव्हतं, ते पहिल्यांदा केले. आता ह्याच्या पाठीमागचं रिझन काय, तर ह्याच्या पाठीमागं 2 ते 3 साधी सिम्पल रिझन आहेत. कसं असतं माहितीये का, सिस्टम जे आहे ह्या सिस्टमला कुठलेही बदल नको असतात. जसं की हे COVID-19 आल्यामुळं बजेटवर सॉरी गव्हर्नमेंटच्या फायनान्शियल रिसोर्सेस जे आहे त्याच्यावरती प्रचंड ताण वगैरे होता. मग ह्या पार्श्वभूमीवर असे एक इन्व्हेस्टरच्या मनामध्ये कुठतरी भीती होते की बाबा सरकारनं जर स्टॉक मार्केटमध्ये अजून एखादा कुठला टॅक्स ऍड केला किंवा या टॅक्समध्ये जर ऍडिशन केलं तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे मार्केट कुठंतरी नर्वस होतं. पण त्या अशा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या मार्केटमध्ये करण्यात आल्या, टॅक्स सिस्टम जे ऍज इट इज ठेवलं, त्याच्यामध्ये कुठलाही गव्हर्नमेंटने चेंज केला नाही. आणि ज्यावेळेला टॅक्समध्ये कुठलाही बदल होत नसतो ना त्यावेळेला तेच मार्केटसाठी सर्वात मोठं सरप्राईज असतं, मार्केट ह्याच गोष्टीची अपेक्षा करत असतं. कारण का ज्यावेळेला चेंजेस होतात सातत्यानं नवीन नवीन, त्यावेळेला बिझनेस करायला असेल किंवा बाकीचे व्यवहार करायला बऱ्याच वेळेला अडचण येतात, असं कुठलाही नवीन बदल किंवा नवीन गोष्ट जी आहे ती या बजेटमध्ये नाहीये. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे पाठीमागचं. हे गव्हर्नमेंट जर बघितलं बीजेपीचं, ते जेव्हापासून आलंय ते प्रत्येक बजेटमध्ये त्यांनी नवीन काय ना काय करायचा प्रयत्न केला आतापर्यंत, पण हे एकमेव बजेट असं आहे ज्याच्यामध्ये कुठलाही मेजर चेंज केला नाही. म्हणजे पाठीमागच्या ज्या पॉलिसी होत्या, जे काय बजेटचं त्यांचं अलोकेशन होतं पॉलिसी, ते ऍज इट इज जे आहे ते काय केलं गव्हर्नमेंटनं, पुढे काही प्रमाणात चेंजेस केले असतील नाही सर, पण मेजर चेंज ज्याला म्हणतो, इकॉनॉमिक डिसिजनवर परिणाम करणारा डिसिजन ज्याला म्हणतो, असा कुठलाही गव्हर्नमेंटनं ह्या बजेटमध्ये घेतलेला नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे टॅक्समध्ये कुठलाही चेंज झाला नाही, त्यामुळे मार्केट जे आहे ते सरप्राईज झाले आणि पॉझिटिव्हली मार्केट जे आहे ते वरती केलं. आणि दुसरं आजच्या मार्केटचं जर वैशिष्ट्य बघितलं ना, तर ह्या मार्केटमध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे ह्या बजेटमध्ये किंवा मना किंवा ह्या मार्केटमध्ये,
ह्यात एक सेक्टर जे आहे ते सर्वात जास्त सरप्राईज झाले. त्याच्यातलं कुठला सेक्टर सर्वात जास्त सरप्राईज झालंय, तर ते सेक्टर आहे फायनान्शियल सेक्टर. कारण का आजचे जे मार्केटमध्ये भयंकर रॅली जी आली आहे, या रॅलीमध्ये मेन जे लीड केलं हे फायनान्शियल सेक्टरने केलेलं आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही जर पूर्ण मार्केटचं इंडायसेस चेक केलं, तर ह्या इंडायसेस मध्ये जर बघितलं तर हायएस्ट, काय म्हणतोय मी, हायएस्ट ग्रोथ जी आहे ती कुठं झाली, बँकिंग सेक्टरमध्ये झाली. लक्षात घ्या, फायनान्शियल सेक्टरमध्ये झालेलं आहे, बेसिक रिसोर्स मेटल मध्ये झाले, कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये हायएस्ट ग्रोथ जी आहे ती काय झाली, त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आपल्या इकॉनॉमीमध्ये स्टॉक मार्केटमध्ये जितकी काही सेक्टर आहेत, यातलं फक्त एकमेव असं सेक्टर आहे रिटेल सेक्टर जिथं निगेटिव्ह क्लोजिंग जे आहे ते आज मार्केटमध्ये झालंय. अदरवाईज सर्व ठिकाणी हरियाली हरियाली जी आहे, खुशाली खुशाली आहे. इन्व्हेस्टर जे आहेत ते अतिशय खुश आहेत, आनंदात आहेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का त्यांचं व्हॅल्युएशन जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले. कारण का बजेटच्या अगोदर जे आहे तो नर्वसनेस आला होता. बजेटच्या अगोदर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आलं होतं, लक्षात घ्या. आणि हे सेलिंग प्रेशर जे 5 ते 7 दिवसामध्ये सेलिंग प्रेशर आलं होतं, ते आज एका दिवसात मार्केटनं सेलिंग प्रेशर काढून टाकलेलं आहे. सर्व गोष्टी ऑब्झर्व त्या ठिकाणी काय केलेत, मार्केटनं इझिली केलेत, लक्षात असू द्या. आणि बँक निफ्टीचं जर बघितलं, निफ्टी अजून डाऊन आहे ना असं नाही, पण बँक निफ्टी लाईफ टाईम हायच्या पण वरती डायरेक्ट जाऊन क्लोज झाला. आणि तो किती वाढलाय बँक निफ्टी हे पण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा निर्मला सीतारामन कॅन्डल जे आहे ती कशा पद्धतीनं आज मार्केटमध्ये काय झाले त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि नेव्हर बिफोर ह्या पद्धतीचं मार्केटमध्ये जे आहे ते बजेटच्या दिवशी सेम काय झाले, या ठिकाणी मार्केटमध्ये जे आहे ती रॅली आलेली आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बघा इथं आज बँक निफ्टी जो आहे हा किती पर्सेंटेज वाढला आहे. बँक निफ्टी जर बघितला तर 8% न बँक निफ्टी मध्ये वाढ झाली, लक्षात 8.26% न वाढ झाली. आणि सेम डे ला एका दिवसात 8% बँक निफ्टी येऊन वरती क्लोज होणं हे साधं नाहीये. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टॉक मध्ये तेजी आली हे पण काय करणार आहे आपण बघणार आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ही जी आज जी रॅली जनरेट झाली ही सस्टेन होणार का नाही. काय म्हणतोय मी, ही रॅली सस्टेन होणार का नाही. कारण का हे सस्टेन होणार का नाही ह्या प्रश्नाचं ज्यावेळेला तुम्ही उत्तर शोधाल, जसं की जेपी मॉर्गन असेल किंवा बाकीच्या ब्रोकरेज हाऊस असेल ग्लोबल, त्यांनी एक प्रिडक्शन केलं की FY20 जे आहे, म्हणजे हे 2021 जे आहे, सॉरी 2021 आणि 2022 हे जे वित्त वर्ष आहे, त्या वर्षामध्ये इंडियन इक्विटी मार्केट जे रिटर्न त्यांनी एक्सपेक्टेड केलेत, अपेक्षित केलेत, ते साधारणतः 10% अजून ते अपसाईड मानतात. म्हणजे अजून मार्केट 10% काय करू शकतं, त्या ठिकाणी वरती जाऊ शकतं. लक्षात असू द्या, हा पाठीमागचा हाय जो आहे ना बँक निफ्टीचा 32,600, 700, 800 तिथून अजून 10%, म्हणजे त्यातला आज 4%च्या वर तर मार्केट काय केलं ऑलरेडी, म्हणजे अपसाईड जे आहे ते मार्केटमध्ये नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग तुम्हाला जर ह्या मार्केटमध्ये काही बाईंग करायचं असेल, इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर थोड्या थोड्या प्रमाणात काय करावं लागेल, कंटिन्यू बेसिसवर तुम्हाला बाईंग करावं लागेल. स्टॉक SIP पद्धतीनं काय करावं लागेल, बाईंग करावं लागेल. हे जर बाईंग केलं तर तुम्हाला डेफिनेटली काय होऊ शकतो, त्या ठिकाणी मार्केटमध्ये फायदा होतो. दुसरा अजून एक महत्वाचा पॉईंट बघा, मी लास्ट वीकला जो व्हिडिओ बनवला होता बाजार समीक्षा नावाचा, माझा वीकली व्हिडिओ असतो, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं हे मार्केटमध्ये ज्यावेळेला सेलिंग आलं होतं, हे सेलिंग येत असताना मी सांगितलं होतं की मार्केट जे आहे ते 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जे आहे त्याच्या खाली मार्केट जाऊन क्लोज झालंय. आणि हे क्लोजिंग झाल्यामुळे मार्केटला आता काय करेल, 50 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज काय करेल त्या ठिकाणी कॉल देईल असं सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजनं तिथं कॉल दिला होता. मार्केटनं एक्झॅक्ट कुठं सपोर्ट घेतला येऊन, तर 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज वरती काय केलं होतं मार्केटनं, त्या ठिकाणी सपोर्ट घेतला होता. हे लक्षात असू द्या. त्यानंतर एक दिवस मार्केटनं गॅपडाऊन ओपन झालं, पण गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट वरती येऊन काय झालं होतं, फायनली क्लोज झालं होतं. कुठं झालं, 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या वरती येऊन क्लोज झालं. आणि त्याचबरोबर लास्ट डेचा जरी तुम्ही फ्रायडेचा जरी विचार केला, तर फ्रायडेला देखील मार्केटनं जो लो तयार केला होता तो देखील कुठला होता, 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचा लो तयार केला होता. म्हणजे मार्केट पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन पासून काय करत होतं, विशेषतः बँक निफ्टी 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेत होता. आणि तिथून एक मार्केटनं असा बाउन्स बॅक घेतला आहे की तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. ह्या पद्धतीनं नेव्हर बिफोर रॅली जी आहे ते मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये आले. जवळपास 2,500 पॉईंटची रॅली जी आहे ते बँक निफ्टीमध्ये सेम डे ला आलेले आहे. ह्याला काय म्हटलं जातं, निर्मला सीतारामन, निर्मला NS कॅन्डल असं म्हणू आपण त्याला, काय म्हणू, NS कॅन्डल 2 असं म्हणूया, 0.2. कारण ह्याच्या अगोदर निर्मला सीतारामन कॅन्डल 1 जे आहे ते झाली होती, आणि आता हे निर्मला सीतारामन कॅन्डल जे आहे ते 0.2 जे आहे ते काय झालेलं. कारण का आतापर्यंत असा कुठलाही फायनान्स मिनिस्टर नाही की ज्या फायनान्स मिनिस्टरच्या काळामध्ये अशा 2 इव्हेंटच्या वेळेला मार्केटनं 5-5% निफ्टीनं रिटर्न दिलेत. 5% जंप जो आहे तो निफ्टीने घेतला. आजचं निफ्टीचं क्लोजिंग जर बघितलं 4.74% अप क्लोजिंग आहे. आणि ह्याच्या अगोदर सेम क्लोजिंग जे आहे ते कधी दिलं होतं, त्या ज्यावेळेला त्यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी केले होते
त्यावेळेला देखील अशीच सेम रॅली जी आहे ती मार्केटमध्ये आली होती, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी निर्मला सीतारामन कॅन्डल जे आहे ते काय झाले मार्केटमध्ये तयार झाले. तुम्ही जर आजचा टॉप गेनर जर बघितले तर टॉप गेनर मध्ये कोण कोण आहे बघा. टॉप गेनर मध्ये जे स्टॉक आहेत त्याच्यामध्ये पहिला स्टॉक जो आहे तो HDFC सॉरी इंडसइंड बँकेचं नाव आहे. त्यामध्ये इंडसइंड बँकेमध्ये 14% रॅली जी आहे ते काय झाले मार्केटमध्ये आलेले. दुसरी बँक आहे ICICI बँकेमध्ये 12.44% रॅली जी आहे ते आलेली आहे लक्षात घ्या. तिसरी बँक आहे बजाज फिनसर्व्हर आणि बजाज फायनान्स, त्यातल्या त्यात बजाज फिनसर्व्हर जे आहे ते 11% न अप आहे लक्षात घ्या. जवळपास 1000 पॉईंट न जो आहे हा स्टॉक जो आहे तो वरती गेला. म्हणजे हे नॉट अ जोक लक्षात घ्या. कारण का गव्हर्नमेंट जे आहे ते देशातल्या 2 गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या बँक जे आहे ते सेल करणार आहे, त्याचं प्रायव्हेटायझेशन करणार आहे. समजा ह्या बँकांचं जर उद्या प्रायव्हेटायझेशन करणार असेल तर ह्यांना कोण खरेदी करू शकतं? एक तर HDFC बँक खरेदी करेल, कोटक बँक खरेदी करेल, ICICI बँक खरेदी करेल, बजाज फिनसर्व्हर, बजाज फायनान्स खरेदी करू शकतं. कारण याचं असं आहे की पाठीमागे काही दिवसापूर्वी गव्हर्नमेंटचा रिझर्व्ह बँकेचा एक ड्राफ्ट आला होता आणि त्या ड्राफ्टमध्ये असं म्हणण्यात आलंय की पुढल्या 10 वर्षामध्ये ह्या ज्या NBFCs आहेत त्यामध्ये बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हर ह्या भारतातल्या सर्वात मोठ्या आणि टॉपच्या NBFCs आहेत लक्षात सुद्धा, त्यांना देखील पुढल्या 10 वर्षात गव्हर्नमेंट बँक म्हणून मान्यता द्यायचा विचार करायला लागलाय. त्यांना बँकिंग सारखा व्यवहार करायचं परमिशन देणार आहे. आणि हे जर बँक म्हणून भविष्यात येणार असतील तर डेफिनेटली जे प्रायव्हेटायझेशन होईल गव्हर्नमेंट बँकांचं, हे प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर ह्या बँकांना खरेदी करण्याची कपॅसिटी असणार कोण आहे तर हे प्लेअर आहेत लक्षात असू द्या. ICICI बँक असेल, कोटक बँक असेल, HDFC बँक असेल किंवा इंडसइंड बँक असेल, ICICI बजाज फिनसर्व्हर सारखे स्टॉक आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर आजचे जर टॉप गेनर काढले तुम्ही तर त्यातले पहिले टॉप 4 गेनर जे आहेत ते बँकिंग सेक्टर मध्ये आहेत आणि एक टॉप गेनर जो आहे तो LT म्हणजे लार्जन अँड टर्बो इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मधले कंपनी जे आहे ते असलेले त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. ओके, त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर ओके टॉप लूजर मध्ये कोण आहे बघा. टॉप लूजर मध्ये आज UPL असेल, डॉक्टर रेड्डी असेल, टोरेंट फार्मा असेल, सिप्ला असेल, टेक महिंद्रा असेल, अशा काही स्टॉक मध्ये काय झाले टॉप लूजर आहे. त्याचबरोबर मार्केटचे जे मेन लीडर आहे रिलायन्स इंडस्ट्रीचा, रिलायन्स इंडस्ट्री मधली पण जी मंदी सुरू होती ती कुठं जरा थांबलेली आहे, तिथंही इन्व्हेस्टरला जरा समाधान मिळालेलं आहे. 2.90% हा देखील स्टॉक काय झालाय वरती आला. आता सर्वात महत्वाचा गेम चेंजर काय असणार आहे लक्षात घ्या. आज संध्याकाळी 6:15 ज्यावेळेला FIs आणि DIs चा डेटा येईल त्यामध्ये FIs ने नेमकं काय केलंय ह्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असणार आहेत. म्हणजे ही उद्या रॅली सस्टेन होणार की नाही हे कशावर डिपेंड आहे. कारण का FIs ने आज काय पोझिशन घेतला, कारण काही मार्केटमध्ये जे अपसाईडला मुवमेंट आले त्यातली 50% जास्तीचे मुवमेंट जे आहे ते शॉर्ट कव्हरिंग मिळालेले. जे शॉर्ट होते पाठीमागच्या 5-6 दिवसापासून जे हेवीले शॉर्ट करण्यात आले होते बँक निफ्टी मध्ये, ते शॉर्ट कव्हरिंग खूप मोठ्या प्रमाणात झालं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा हे शॉर्ट कव्हरिंग झालं असेल आणि काही प्रमाणात जर FIचं बाईंग असेल मार्केटमध्ये तर मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करतंय बघणं हे गरजेचं. कारण का लास्ट ट्रेडिंग सेशन जो होता 29 तारखेला तर मार्केटमध्ये जवळपास 5,930 कोटीचं सेलिंग जे आहे ते FIs ने केलेलं होतं लक्षात असतं. मग हे जर एवढं सध्या आज जर बाईंग झालं असेल तर मार्केट एवढं वाढायला काहीच अडचण नाही. त्याच्या अगोदर पण पाठीमागचे 4-5 दिवसापूर्वी मार्केटमध्ये काय झालं होतं त्या ठिकाणी सेलिंग जे आहे ते आलेलं होतं हे पहिल्यांदा लक्षात घेणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. दुसरा अजून एक महत्वाचा पॉईंट जो आहे तो तुम्ही जर निफ्टीचा चार्ट जाऊन बघितला तर निफ्टीमध्ये पण सेम. आता निफ्टीचा चार्ट आणि बँक निफ्टीमध्ये फरक बघा. आता निफ्टीने कुठे येऊन क्लोजिंग दिलं, निफ्टीने जे आज क्लोजिंग दिलंय ते 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती येऊन क्लोजिंग दिलंय. आणि निफ्टीने देखील जो सपोर्ट घेतला तो 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला सपोर्ट घेतलेला आणि तिथून निफ्टी जो आहे तो काय आलाय वरती आलेला आहे लक्षात असते. आणि जसं की बघा मी आज सकाळी चुकून तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगितलं होतं की आज इंट्राडे ट्रेडिंग करू नका टाळा. कारण का ज्यावेळेला मार्केटमध्ये इव्हेंट असतो त्या इव्हेंटच्या दिवशी इतक्या मोठ्या मोठ्या मुवमेंट येतात मार्केटमध्ये की तिथं आपले सर्व इस्टिमेट बीट होतात. म्हणजे आपण जेवढा विचार करतो, जेवढा हायएस्ट विचार करतो त्याच्याही पलीकडे जाऊन अशा वेळेला मार्केट जे आहे ते क्लोज होतं. मग असं जर होत असेल मार्केटमध्ये तर कुठं आपल्याला मार्केटचा अनुभव कमी असेल तर आपले तिथं डिसिजन चुकू शकतात आणि आपण ट्रॅप होण्याची शक्यता देखील नाकारतात नाही. सेन्सेक्स जर बघितला तर तो देखील किती 5% जो आहे तो वरती आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे ह्या पद्धतीनं मार्केटमध्ये जे आहे ते जबरदस्त आज एक रॅली आलेला आहे. मार्केट जे आहे ते खूप सरप्राईज आहे, खुश आहे. त्याचबरोबर जर बघितलं ऑटोमोबाईल सेक्टरच्या स्टॉक मध्ये पण पाठीमागच्या 4-5 दिवसापासून तेजी आहे. कारण का गव्हर्नमेंटनं ऑलरेडी काय केलेलं आहे त्या ठिकाणी स्क्रॅपेज पॉलिसी जे आहे ते डिक्लेअर केलंय. मग स्क्रॅपेज पॉलिसीमध्ये गव्हर्नमेंट काय करणार आहे, गव्हर्नमेंटच्या जेवढ्या बसेस आहेत, गव्हर्नमेंटचे जेवढे व्हीकल आहेत ते सगळे स्क्रॅप मध्ये काढणार आहे. म्हणजे खूप मोठी डिमांड जे आहे ते ऑटोमोबाईल सेक्टरला बूस्ट मिळणार आहे. हा बूस्ट कुठून मिळणार आहे तर गव्हर्नमेंट सेक्टर मधून मिळणार आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये देखील काय आहे त्या ठिकाणी ते जे आहे हे लक्षात असेल. तुम्हाला जर मॅडमचं स्पीच वगैरे बघायचं असेल, बजेटचं हायलाईट बघायचं असेल तर ह्या वेबसाईटला इंडिया
budget.gov.in या वेबसाईटला येऊन देखील काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. किंवा के हायलाइट बजेट जर बघायला झालं बजेटमध्ये, तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बजेटमध्ये काय केलेत गव्हर्नमेंटनं केलेल्या आहेत. जसं की इन्कम टॅक्समध्ये कुठलेही चेंज केलेलं नाही, ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटनं इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर जे आहेत त्याच्यासाठी पण चांगलं बुस्टिंग केलं आहे. दुसरं कृषी कल्याणामध्ये वाढ करण्यासाठी गव्हर्नमेंटनं एक सेस जो आहे तो पेट्रोल आणि डिझेलवर लावलाय. त्याचबरोबर हे जो आहे अल्कोहोल वगैरे आहे त्याच्यावर पण सरकारनं काही चार्जेस जे आहेत ते काय केलेत त्या ठिकाणी लावलेत. आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर क्लिअरली असं दिसून येतं की UBL असेल किंवा जे अल्कोहोलचे स्टॉक आहेत ते सगळ्याच्या सगळे त्या ठिकाणी सेलिंग प्रेशरमध्ये जे आहे ते गेलेले आहेत हे लक्षात असू द्या. विशेषतः ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर जे आहेत त्याच्यामध्ये कन्सेशनल क्रेडिट बुस्ट टू फार्मर साठी गव्हर्नमेंट प्रयत्न करायला लागले. त्याचबरोबर ऍग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे तो तयार करायला लागले. त्याचबरोबर इमर्जिंग वर्किंग कॅपिटल फॉर फार्मर असेल, ॲनिमल हजबंडरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड असेल, अमेंडमेंट टू द एसेशनल कमोडिटी ऍक्ट असेल, ऍग्रिकल्चर मार्केटिंग रिफॉर्म करायचं काम जे आहे ते गव्हर्नमेंट करणार आहे हाती घेणार आहे क्लिअर दिसेल. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे COVID-19 गव्हर्नमेंट जे आहे ते हेल्थ सेक्टरवरती विशेष फोकस करायला आहे ते पण बजेटमध्ये चांगल्या पद्धतीच्या प्रोव्हिजन जे आहे ते सरकारनं केले. दुसरं सर्वात महत्वाचं काय तर इंडस्ट्री सेक्टर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी ऑलरेडी गव्हर्नमेंटची एक योजना सुरू होती PLI. ह्याच्यामध्ये काय केलंय गव्हर्नमेंटनं 13 सेक्टर जे आहेत ते वेगवेगळे सेक्टर त्यामध्ये ऍड केलेत आणि ह्याच्यामध्ये जवळपास जे आहे ते 1.97 लाख करोड रुपये जे आहे ते नेक्स्ट 5 इयरमध्ये सरकार टाकायचं प्लॅन करतंय किंवा तिथं पैसा जे आहे ते खर्च करायचा सरकारचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे ह्या बजेटमध्ये अजून एक महत्वाचा पॉईंट जो आहे तो आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप स्पीडनं जे आहे ते सुरू आहेत लक्षात असले. आणि ह्याचाच एक परिणाम जर म्हणून जर बघितला तुम्ही तर रोड कन्स्ट्रक्शन जे आहे ते पर डे ला जे नॅशनल हायवेचं काम सुरू आहे ते सध्या 22 किलोमीटर पर डे या प्रमाणात जे आहे ते त्या ठिकाणी गव्हर्नमेंट काय करायला रोड वगैरे बांधायला लागले. त्याचबरोबर एनर्जी असेल, वॉटर असेल, गॅस असेल, या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे विशेष जर बघायचं झालं तर हे बजेट जर बघितलं तर एवढं विशेष असं वाटत नाही कुठल्याही तुम्हाला मदत किंवा कुठल्याही सवलती ह्या बजेटमध्ये देण्यात आल्या नाहीत. फक्त मार्केटचं रिॲक्शन कसं असतं ते पहिल्यांदा समजून घ्या. मार्केटला कुठलाही बदल नको हवा असतो, आहे ती सिस्टम त्यांना चालू असणं गरजेचं वाटतं. आता जसं की बघा सरकारचा जो सध्या पैसा आहे हा कुठून पैसा येतोय रुपीज कम येईन तर सगळ्या नॉन डेट कॅपिटल रिसीट जे आहे ते 5% इन्कम टॅक्स जे आहे ते गव्हर्नमेंटला 14% इन्कम टॅक्स पासून येतं. युनियन एक्साइज ड्युटी 8% आहे. कॉर्पोरेट टॅक्स जे आहे ते 13% सरकारचं इन्कम जनरेट करतंय. त्याचबरोबर GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पासून 15% इन्कम सध्या गव्हर्नमेंट येते. कस्टम ड्युटी 3% आहे. नॉन टॅक्स रेव्हेन्यू जे आहे ते म्हणजे फाईन वगैरे जे राहतात त्याच्यापासून 6% आणि बॉरोइंग आणि अदर लायबिलिटी जे आहे त्याचा 36% पैसा जो आहे तो सरकारचा येतोय. आणि दुसरा हा पैसा कुठं जातोय हे बघा, सध्या सर्व गव्हर्नमेंटचा सर्वात जास्त पैसा जो स्पेंड होतोय, सर्वात जास्त पैसा जो सरकारला खर्च करावा लागतोय तो कुठं करावा लागतोय तर इंटरेस्ट पेमेंटवर सर्वात जास्त पैसा खर्च करावा लागतो. कारण का भारत सरकारनं असेल किंवा देशांतर्गत विकास कामासाठी इतकी प्रचंड मोठी कर्ज घेण्यात आली आहेत आतापर्यंत, त्या कर्जाचं रिपेमेंट करणं टाइमली गरजेचं असतं. कारण का इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्या देशाची क्रेडेन्शियलबिलिटी जर टिकवून ठेवायची असेल तर टाइम टू टाइम आपल्याला रिपेमेंट करणं गरजेचं आहे. आणि ह्या रिपेमेंटसाठी सरकारला 20% अमाऊंट जे आहे ती स्पेंड करावं लागते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर स्टेट शेअर ऑफ टॅक्स अँड ड्युटीज जे आहे ते त्यासाठी 16% अमाऊंट जे आहे ते सरकारला जाते. फायनान्स कमिशन आणि अदर ट्रान्सफर जे आहेत त्याच्यामध्ये 10% आहे. सेंट्रल सेक्टरच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम राहतात स्टेट गव्हर्नमेंटसाठी आणि ह्याच्यासाठी त्याच्यासाठी 14% पैसा खर्च होतो. अदर एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटचे 10% आहेत. पेन्शनसाठी गव्हर्नमेंटला 5% पैसा खर्च करावा लागतोय. सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असतात वेगवेगळ्या राज्यामध्ये सुरू असलेल्या किंवा पार्टनरशिपमध्ये काही स्कीम असतात त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला 9% पैसा खर्च करा. सबसिडी जे आहे ते खूप मोठा पार्ट आहे. 8% सबसिडीवर पैसा खर्च करतोय. डिफेन्सवर देखील 8% पैसा जे आहे ते गव्हर्नमेंट काय करतं या ठिकाणी स्पेंड करतंय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर इथं तुम्हाला क्लिअरली जर बघितलं तर रेव्हेन्यू रिसीट जे आहे त्या गव्हर्नमेंटच्या इथं थोड्याफार वाढलेल्या दिसून येतील पण कॅपिटल रिसीट जे आहे त्या क्लिअरली डाऊन गेलेला दिसून येतोय. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जो आहे तो पण गव्हर्नमेंटचा प्रिव्हियस इयरशी तुलना करता कमी आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे तो गव्हर्नमेंटचा खूप जास्त या ठिकाणी क्लिअरली काय होतोय वाढलेला दिसतोय. ऍसेट अलोकेशन जर बघितलं तर मनरेगावरती जो आहे हा पैसा सरकारनं कमी केलाय लक्षात असू द्या. कारण का पाठीमागचं जे बजेट आलं होतं पाठीमागच्या बजेटमध्ये 2020-21 बजेटमध्ये सरकारनं जो मनरेगा महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट जो आपल्याकडे सुरू आहे रुरल इंडियामध्ये अनस्किल्ड लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यासाठी सरकारनं जवळपास 1 लाख
11,500 कोटी रुपयाचा खर्च जो आहे तो पाठीमागच्या बजेटमध्ये केला होता, आणि तो खर्च जो आहे तो ह्या बजेटमध्ये काय केलाय सरकारनं, कमी केलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात, आणि तो कमी करून 73,000 कोटी रुपये इतके सरकार पैसा खर्च करायला आहे. म्हणजे सरकारनं काय केलंय, एका बाजूला तुम्हाला अग्रिकल्चर सेक्टरला, अग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरला किंवा काही ठिकाणी पैसा देताना जरी सरकार दिसून येत असलं, तर मनरेगावरचा पैसा खर्च कमी केलेला हा एक पार्ट आहे, आणि त्याचा परिणाम तुम्ही जर एफएमसीजी स्टॉक वगैरे जर बघितलं तर तिथं क्लिअरली प्रेशर जाणवतो. कारण काय, मनरेगावरचा पैसा खर्च कमी झाला. कारण काय, हे मनरेगामधून येणारे इन्कम जे आहे हे लोक कुठं पैसा खर्च करणार आहेत, रुरल कन्झम्पशनसाठी पैसा खर्च करणार आहेत, आणि तो कुठंतर तुम्हाला मार्केटमध्ये निगेटिव्ह फॅक्टर थोड्याफार प्रमाणात एफएमसीजी सेक्टरसाठी दिसून. त्याचबरोबर पीएम किसान योजना जी आहे ते सुरू आहे, त्याच्यासाठी पण जवळपास 60,000 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्तीचं जे आहे जवळपास सरकारनं काय केलं हे अलोकेशन केलेलं क्लिअरली दिसतंय. त्याचबरोबर नॅशनल एज्युकेशन मिशन जे आहे ह्याच्यासाठी सरकारनं पाठीमागच्या बजेटमध्ये जे अलोकेशन केलं होतं किंवा जो पैसा अलॉट केला होता तो जवळपास 28,244 कोटी होता, तो वाढवून या ठिकाणी 34,300 कोटी रुपये केला. नॅशनल हेल्थ मिशन जे आहे त्याच्यावरती देखील सरकारनं पैसा जो आहे तो काय केलाय, वाढवलेला आहे. म्हणजे हा एक महत्वाचा पार्ट आहे. जल जीवन मिशन जे आहे त्याच्यावरचं देखील अलोकेशन गव्हर्नमेंटनं काय केलंय, वाढवलंय. मेट्रो प्रोजेक्ट जे आहे ते त्याच्यासाठी सरकार पैसा खर्च करायला आलाय, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टवरती सरकार पैसा सरकार खर्च करायला आलाय. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, किंवा स्मार्ट सिटी असेल ह्याच्यासाठी सुद्धा इन्फ्रा कंपन्या वरती तिथं तुम्हाला चांगला फायदा झाला. त्याचबरोबर मेजर अलोकेशन जर बघितलं गव्हर्नमेंटनं कुठे कुठे गेलंय, तर तुम्ही जर बघितलं तर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर मिनिस्ट्री जे आहे त्याच्यासाठी 54,581 कोटी रुपयांचं अलोकेशन केलंय. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ वेलफेअरसाठी 73,000 कोटी रुपयाचं आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन 93,000 करोड आहे. मिनिस्ट्री ऑफ रेल्वे जे आहे ते जवळपास 1,00,000 करोड पेक्षा जास्तीच आहे. रोड आणि ट्रान्सपोर्टला रेल्वेपेक्षा जास्त वेटेज दिलंय हे महत्वाचं आहे. नितीन गडकरींचं हे डिपार्टमेंट आहे. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला देखील जवळपास 1,31,000 कोटीचं बजेट अलोकेशन जे आहे ते केलेलं. म्हणजे शिक्षणापेक्षा आरोग्यापेक्षा जास्त पैसा जे आहे ते सरकार कुठं खर्च करायला लागलंय, तर ऍग्रिकल्चर सेक्टरवरती पैसा खर्च करायला लागलाय. रेल्वेपेक्षा जास्त पैसा सरकार कुठं खर्च करायला लागलाय, ऍग्रिकल्चर सेक्टरवरती खर्च करताना दिसून येतो. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट ग्रामीण विकास जो आहे त्याच्यासाठी पण जवळपास 1,33,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट जे आहे ते सरकार करायला लागले. म्हणजे ऍसेट अलोकेशन रुरल इंडियासाठी सुद्धा. होम अफेअर मिनिस्ट्री जे आहे त्याच्यासाठी पण सरकार जवळपास 1,16,000 कोटी आहे. मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर फूड आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशनसाठी खूप मोठा पैसा सरकारला खर्च करावा लागतो, तो आहे 2,56,000 कोटी. आणि डिफेन्सवरती जवळपास जर बघायचं झालं तर तिथं मोठं 4,78,196 कोटी रुपयाचं बजेट. म्हणजे हायएस्ट पैशाचं अलोकेशन कुठे केले तर बजेटमध्ये, तर तुम्हाला क्लिअरली डिफेन्स सेक्टरवर केलेला पैसा दिसून येईल. आणि आपल्याला खरं तर डिफेन्सवरचा पैसा जो आहे तो खूप मोठा खर्च होतो, कारण का आपल्याला शेजारी जे आहेत ते त्या पद्धतीचे लाभलेले आहेत, त्यामुळे तिथं पैशामध्ये कमी करून चालत नाही लक्षात असं. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या बजेटमध्ये फायद्याचं गणित जर मोजायचं झालं एक सर्वसामान्य नागरिकांसाठी, सर्वसामान्य व्यक्तीसाठी, ह्या बजेटमध्ये जर तुम्हाला अजून एक खरं अनालिसिस असतं, खूप इंटरेस्टिंग अनालिसिस राहतं. कारण का तुम्ही आणि मी जे आहे ते कोण आहोत मार्केटमध्ये, तर आपण एक अशी लोक आहोत जी आपल्याला सध्याला गरज जी आहे ती कशाची आहे, तर रोजगाराची गरज आहे खूप मोठ्या लोकांना लक्षात असल्या. मग ह्या सरकारचं बजेटचं अनालिसिस करत असताना ह्या 65 पानाचा जो अहवाल आहे सरकारचा, किती पानाचा अहवाल आहे, जवळपास 65 पेजेसचं हे बजेट आहे लक्षात असतं. आणि ह्या 65 पेजच्या बजेटचं जर तुम्ही ज्यावेळेला अनालिसिस कराल, अनालिसिस करण्याची एक नवीन पद्धत आहे लक्षात असतं, आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही अनालिसिस करायचा प्रयत्न केला तर बघा ह्या बजेटमध्ये रोजगार हा शब्द किती वेळा आला. म्हणजे सरकार जे आहे ते एम्प्लॉयमेंटसाठी काय काम करायला लागलं का हे पण काय करावं लागेल आपल्याला बघावं लागेल लक्षात असतं. एकच मिनिट. हा एम्प्लॉयमेंट जे आहे एम्प्लॉयमेंटसाठी गव्हर्नमेंट काय करायला लागले का बघा. कारण का एम्प्लॉयमेंट हा शब्द किती वेळा आलाय आता तुम्हाला नवल वाटेल. अख्खं बजेट जे आहे ह्या बजेटमध्ये फक्त 6 टाइम हा शब्द आलाय, एम्प्लॉयमेंट हा शब्द आलाय लक्षात होतं. काय आलाय, अख्खं बजेट जर बघितलं तर हे बजेट किती पानाचं आहे, जवळपास 65 पेजचं बजेट आहे. आणि ह्या बजेटमध्ये हा जो शब्द आला आहे रोजगार हा शब्द हा फक्त 6 वेळा हा शब्द आलाय हे पहिल्यांदा लक्षात घ्या किंवा तुम्ही समजून घ्या. म्हणजे ह्या बजेटमध्ये रोजगारासंदर्भात काय गोष्टी मेन्शन करण्यात आलेत का, तर अशा कुठल्याही गोष्टी रोजगारासंदर्भात नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का तरुण पिढीला गरज कशाची, रोजगाराची गरज आहे, पण इथं रोजगार जो आहे तो कुठेही दिसत नाही हे लक्षात असल्या. डेव्हलपमेंट संदर्भात काय आहे का गव्हर्नमेंटचं,
तर डेव्हलपमेंट हा शब्द देखील किती वेळा आलेला आहे? तर हा शब्द सुद्धा डेव्हलपमेंट हा शब्द जो आहे तो 29 वेळा आलेला आहे लक्षात असल्या बजेट, म्हणजे सरकारला डेव्हलपमेंट करायचे, कशाची डेव्हलपमेंट करायचे हे आपल्याला माहित नाही लक्षात असल्या, पण ग्रोथ हा 29 वेळा शब्द आलाय. आणि ग्रोथ जर शब्द बघितला तुम्ही तर तो किती वेळा आलाय बघा, सॉरी हा ग्रोथ हा शब्द 4 वेळा आला, म्हणजे आतापर्यंत ह्या सरकारचं जर बघितला तर ग्रोथ हा शब्द बऱ्याच ठिकाणी असायचा, पण आता पहिल्यांदा सरकारनं विकासावरती जास्त फोकस करतोय असं म्हणतं. कारण का ग्रोथ आणि विकासामध्ये एक फरक राहतो, ग्रोथ जे आहे ते संख्येमध्ये असते आणि विकास जो आहे तो गुणात्मक स्वरूपात असतो, म्हणजे गुणात्मक दृष्टीने सरकारला कुठेतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे हे लक्षात असतं. दुसरं अजून एक खूप महत्वाचं, ज्या वेळेला बजेटचं अनालिसिस केलं जातं, हे बजेटचं अनालिसिस करत असताना, बजेटचं स्पीचचं अनालिसिस करत असताना काही शब्द जे आहेत ते महत्वाचे असतात. जसं की एज्युकेशन हा शब्द बघा, एज्युकेशन हा शब्द किती वेळा आलाय बजेटमध्ये, तर एज्युकेशन हा शब्द जवळपास 21 वेळा आला आहे लक्षात असतं. म्हणजे सरकार इथं कुठेतरी तुम्हाला एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशनवरती जास्त फोकस करताना दिसून येते. म्हणजे एज्युकेशनचा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अनाउन्स रिसेंट हॅज बीन गुड रिसेप्शन, हे म्हणजे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. स्कूल एज्युकेशन असेल, त्याचबरोबर नॅशनल एज्युकेशन, हायर एज्युकेशन असेल. कारण कसं आहे माहितीये का, आता सध्याचं एज्युकेशन सेक्टरचं जर बघितलं तर खूप वाईट अवस्था आहे, खूप भयंकर परिस्थिती आहे एज्युकेशन सेक्टरमध्ये, एम्प्लॉयमेंट सेक्टरमध्ये. आणि हे एम्प्लॉयमेंट तयार होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. स्किलिंगचं, स्किल बेस्ड एज्युकेशन जे आहे ते देखील काय त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा सरकार जे आहे जवळपास 3,000 कोटीचं अलोकेशन करते असं त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर सरकार जे आहे ते चॅरिटेबल ट्रस्ट जे रनिंग करतात एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, त्यांच्यासाठी सरकार काय करायला आले, काही प्रमाणात मदत जी आहे ते करताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर ऑनलाईन एज्युकेशन संदर्भात पण काही गोष्टी ज्या आहेत त्या बजेटमध्ये काय करण्यात आलेत त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेत. दुसरं बघा, अजून एक खूप महत्वाचा शब्द असतो SC, हा शब्द कुठे आलाय का बघा, सॉरी शेड्युल्ड कास्ट SC आणि ST हा शब्द एकत्र आलाय का कुठं, तर आजच्या बजेटमध्ये फक्त एका ठिकाणी SC हा शब्द आलाय लक्षात असल्या. आजच्या बजेटमध्ये SC आणि हा ST एकत्र कॉमन कुठेही शब्द नाही. दुसरं अजून एक महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे वुमेन, महिला हा खूप महत्वाचा घटक आहे लक्षात असल्या. आणि ह्याच्या संदर्भात सुद्धा बजेटचं जर तुम्ही ज्या वेळेला अनालिसिस करता तर हा शब्द फक्त 7 वेळा बजेटमध्ये आलाय. म्हणजे तुम्ही कुठं जर ह्या बजेटकडे जर बघितलं तर बजेट एवढं म्हणावंसं खास नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कुठेही रोजगारासंदर्भात आम्ही एवढे रोजगार करू, एवढ्या लोकांना रोजगार देऊ, ही इंडस्ट्री नवीन सुरू करू, या ठिकाणी रोजगार तयार, असं कुठलंही आश्वासन या बजेटमध्ये तिथं सध्या तरी तुम्हाला दिसत नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का त्याचबरोबर हायर एज्युकेशन जर बघितलं तर हायर एज्युकेशनवरती काय सरकार करायला लागलंय, तर हायर एज्युकेशन हा शब्द फक्त 5 वेळा अख्ख्या बजेटमध्ये येतोय लक्षात होतं. कारण का देशाला जर मार्केट गुरु बनवायचं असेल, सॉरी विश्वगुरु जर बनवायचं असेल, तर त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे लक्षात होतं. हायर एज्युकेशन खूप महत्वाचं आहे, पण दुर्दैवाची गोष्ट हायर एज्युकेशन संदर्भात कुठेही याच्यामध्ये मेन्शन जे आहे ते म्हणावं असं केलेलं तुम्हाला दिसत नाहीये ह्याच्यामध्ये. हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे अशा खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत बजेटचं अनालिसिस करण्याच्या. कारण कसं असतंय, तुम्ही बजेटचं अनालिसिस करू शकता, कसं करू शकता बाबा, किती कशाला अलोकेशन केलं, किती प्रमाणात अलोकेशन केलं हे महत्वाचं नाही लक्षात होतं. त्यातले कीवर्ड जे आहेत ते खूप महत्वाचे असतात. हे कीवर्ड किती प्रमाणात आलेत आणि कशा पद्धतीनं मार्केटमध्ये आलेत, कुठल्या बॅकग्राऊंडवरती, कुठल्या सिनारीवरती आलेत, हे पण महत्वाचं असतं. दुसरं बघा, इम्पॉवरमेंट हा एक घटक राहतो बऱ्याच वेळेला आपल्या इकडं. मग हे इम्पॉवरमेंट साठी सरकार काय करणार, तर आजच्या बजेटमध्ये फक्त 2 ठिकाणी इम्पॉवरमेंट हा शब्द आलाय लक्षात. कारण लोकांचं सबलीकरण जोपर्यंत होणार नाही, त्यांच्यामध्ये इम्पॉवरमेंट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही लक्षात असल्या. किती जरी फायनान्शियल सपोर्ट केला गव्हर्नमेंट तरी काही फायदा, म्हणजे फक्त आजच्या बजेटमध्ये 2 ठिकाणी इम्पॉवरमेंट जो आहे तो हा शब्द काय झाला त्या ठिकाणी आलेला आहे लक्षात असतं. मग आता हे कुणाचं इम्पॉवरमेंट करायचं आहे, तर टॅक्सपेअरच्या संदर्भात हा शब्द आलेला दिसतोय. आणि दुसरा जो आहे त्याच्या अगोदरचा जो शब्द आहे तो कशा संदर्भात दिलेला असतोय, प्रपोजल पार्ट 1 फर्दर स्ट्रेंथनिंग नेशन फर्स्ट डबलिंग फार्मर इन्कमच्या संदर्भात इम्पॉवरमेंट हा शब्द जो आहे तो काय केला त्या ठिकाणी त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे पहिल्यांदा. म्हणजे थोडक्यात जर विचारात घेतलं तुम्ही ह्या बजेटमध्ये, तर बजेट जे आहे हे इतकं म्हणावं असं सॅटिस्फॅक्टरी नाही हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या किंवा लक्षात घ्या. तरी देखील मार्केटनं जे आहे ते प्रचंड मोठं रिॲक्शन जे दिलेलं आहे, पॉझिटिव्ह रिॲक्शन दिलेलं आहे, हे मार्केट किती वेळ अपसाईडला सस्टेन होईल हे सांगणं अवघड आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केट वरती सस्टेन व्हावं
त्याच मी पण विचारायचं आहे, कारण का माझी इन्व्हेस्टमेंट असेल, तुमची इन्व्हेस्टमेंट असेल, बाकीच्या ठिकाणी आपल्याला जर रिटर्न मिळत नसतील तर तुम्हाला मार्केटमध्ये तरी अपसाईडला मार्केट कंटिन्यू जावं, पण ते कंटिन्यू जात नसतं, सस्टेन व्हावं असं मला पण वाटतं, पण ते सस्टेन होणं अवघड आहे, कारण का ऑलरेडी तुम्ही मार्केटमधली रॅली ऑब्झर्व केली तरी प्रचंड मोठी रॅली आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्ही मार्केटकडे जर बघितलं तर मार्केट जे आहे ते पूर्ण फंडामेंटलच्या पलीकडे काम करते, कंपन्यांचे फंडामेंटल इतके स्ट्रॉंग नाहीत. ह्या क्वार्टरचे रिझल्ट जर बघितले तर रिझल्ट जबरदस्त चांगले यायला लागलेत नाही असं नाही, पण ओव्हरऑल निफ्टीचा पीई रेशो बघितला किंवा निफ्टीचं बाकीचं टेक्निकल अनालिसिस बघितलं तर ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इश्यू असलेले दिसून येतील, प्रॉब्लेम असलेले दिसून येतील. आणि दुसरं ग्लोबल इश्यू जे आहेत, अमेरिकेमध्ये जॉय बायडनचं जे सरकार आलंय त्यांच्या पॉलिसी अजून क्लिअर बाहेर आलेल्या नाहीत, त्यांचं इंडिया संदर्भात असेल, चायना संदर्भात असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या संदर्भात काय पॉलिसी असेल हे अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही. ऑलरेडी चायनानं सांगितलं की आम्ही लिक्विडिटी जे आहे ते काढून घेणार आहे मार्केटमधून. मग ते जर लोकांनी लिक्विडिटी काढून घेतली, बाकीच्या जगानं जर ही लिक्विडिटी काढून घेतली तर त्या ठिकाणी साहजिकच मार्केटवर येणाऱ्या कालखंडामध्ये परत एकदा सेलिंग प्रेशर जो आहे तो येताना तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.